जालना लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे हे सुमारे 1 लाख मतांनी विजयी झाले आहेत, तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पराभव स्वीकारावा लागलाय. अत्यंत चुरशीच्या झालेल्या जालना लोकसभा लढतीमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा पराभव झालाय. त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीने दिलेले काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे हे तब्बल 1 लाख मतांनी विजयी झाले आहे. विजय निश्चित होताच डॉक्टर कल्याण काळे यांनी माध्यमांसमोर येऊन आपली प्रतिक्रिया दिली. मला जनतेने सेवा करण्याची संधी दिली आहे, तर मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी विकास केला नाही, फक्त विकास केल्याच्या चर्चा केल्या, त्यामुळेच जनतेने त्यांना पराभूत केलं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यांच्या या विजयानंतर जालना विधानसभा आमदार कैलास गोरंट्याल, घनसावंगी विधानसभा आमदार राजेश टोपे, माजी आमदार संतोष सांबरे यांनी कल्याण काळे यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. माझ्या आयुष्यातला हा सर्वात आनंदी क्षण यासाठी आहे की आपल्या देशाचं सर्वोच्च सभागृह जी लोकसभा आहे त्याच्यामध्ये मला जालन्यातल्या मतदारांनी पाठवण्याचं काम केलंय. मी विशेषतः या क्षणाचा आनंद त्यांच्यासोबत शेअर करू इच्छितो की ज्या मतदारांनी मला या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवण्याचा आनंद मला मिळून दिला. आणि बाबासाहेब प्रभूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना जी अडचणीत सापडली होती तिला संरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देण्याचं काम या जालना लोकसभा मतदारसंघांमधल्या मतदार बंधू आणि भगिनींनी केलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने मला या क्षणाचा प्रचंड आनंद आहे. 35 वर्ष हा गड होता भाजपचा, सर पहिल्यांदाच आता 25 वर्ष होता. हा 25 वर्ष पूर्वी इथे आहे ना, 25 वर्ष ना, इथं आदरणीय अंकुशराव टोपे साहेब हे इथं खासदार होते. पण 25 वर्षापासून मात्र तो गड होता. परंतु 25 वर्ष काही माणसं कर्तृत्वाने पुढे येतात, काही माणसं नशिबाने पुढे येतात. मी असं समजतो इथले खासदार नशिबाने निवडून येत होते आणि ज्या दिवशी सगळे मिळून महाविकास आघाडीचे लोक झटले तर त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. खूप मोठा इथल्या जनतेने विश्वास दाखवला, 100% खरी खरी गोष्ट आहे. या जनतेनेच नाही तर जनतेबरोबरच महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या सर्व नेत्यांनी, जसं माझ्यासोबत आता भैयासाहेब आहे, कैलास शेठ गोरंट्याला आहे, भास्करराव आंबेकर आहे, सगळ्याच पक्षाचे घटक पक्षाचे नेते मंडळी आहे, ती मी सगळ्यांची नावं घेईल. परंतु आता नाव घेण्याचा क्षण नाही. या सगळ्या नेते मंडळीने सुद्धा जीवाचं रान केलं, गेली महिनाभर परिश्रम घेतले आणि एक एक बूथ, एक एक मतदार त्याच्याशी विनंती करून मला मतदान देण्यासाठी त्यांना विनंती केली. आणि म्हणून त्यांचे मी खऱ्या अर्थाने ऋणी आहे या सगळ्या नेते मंडळीचाही आणि मतदार बंधू भगिनींचाही. तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना विकासाचं राजकारण करतो आम्ही असं हे केलं होतं आणि विकासाला लोक प्राधान्य देतील असं होतं. आतापर्यंत महाविकास आघाडी आणि काँग्रेसने आयुष्यभर विकासाचंच राजकारण केलं.